अश्वत्थामा कृष्णाचं सुदर्शन चक्र का घेऊ शकला नाही? द्रोणाचार्य हे कौरव पांडवांचे गुरु म्हणजे आचार्य होते. द्रोणाचार्यांना अश्वत्थामा नावाचा मुलगा होता. अश्वत्थामा असं द्रोणाचार्यांच्या मुलाचं नाव होतं कारण तो जन्मल्यावर घोड्याप्रमाणे किंचाळला आणि अश्व म्हणजे घोडा. द्रोणाचार्यांना त्यांच्या मुलाचे अत्यंत प्रेम होते. अश्वत्थामा त्याच्या वडिलांकडून धनुर्विद्या शिकला आणि तो त्यात अत्यंत पारंगत झाला आणि त्याबद्दल प्रसिद्ध होता. अश्वत्थामाला हे माहीत होतं की कृष्णांना पांडवांबद्दल खूप प्रेम आहे. खास करून अर्जुन हा त्यांचा आवडता आहे. म्हणून त्याने विचार केला की हीच योग्य वेळ आहे श्रीकृष्णाकडे जायचं आणि त्याच्याकडून काही शिकून घ्यायचं. तो श्रीकृष्णाकडे गेला आणि म्हणाला, मी माझ्याकडचं सर्वात शक्तिशाली ब्रह्मास्त्र तुम्हाला देतो. तुम्ही विरोधात लढणाऱ्या कोणालाही मारू शकता. त्याबद्दल तुम्ही मला तुमचं सुदर्शन चक्र देऊ शकता का? तुम्ही माझ्या बरोबर व्यवहार म्हणून हे कराल का? त्यामुळे मी खूप आनंदित होईल. श्रीकृष्ण म्हणाले, खूप छान, मी अस्त्र बदली करायला तयार आहे. कृपया हे धारण कर. अश्वत्थामाने ते चक्र उचलून धरण्याचा प्रयत्न केला पण त्याला सुदर्शन चक्र उचलून बोटावर धारण करता येईना. त्याला ते अशक्य झालं. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, अरे तरुणा, तू माझं अस्त्र उचलू शकत नाहीस, तू त्याचा उपयोग कसा करणार? अश्वत्थामा लज्जित झाला. श्रीकृष्ण त्याला हसत म्हणाले, तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ समाधानी राहा आणि इतरांशी लढताना तुझ्या शस्त्रांचा उपयोग कर. अश्वत्थामा नम्रतेचा धडा शिकला आणि कृष्णाला वंदन करता झाला. श्रीकृष्ण हे भगवंत आहेत. त्यांना आपल्या बरोबरीचं समजून त्यांच्याशी देण्याघेण्याचा व्यवहार करायला जाणं हे चुकीचं आहे हे अश्वत्थामा विसरला होता. अशाच अजून मनोरंजक गोष्टी ऐकायच्या असतील तर आमचे चॅनल सेव एंडेंजर्ड स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा.